इतलें आव्हान सगळ्यांक करता, सगळ्या हिंदू संस्था संघटना की संघे शक्ती कलियुगे हो मंत्र लक्षात ठेवपाक जाय, हे सूत्र लक्षात ठेवप सगळ्यांक खबर आहा, पण कमिंग टुगेदर इज अ बिगिनिंग, एकत्र देवप हे खूप गरजेचे आहा. स्टेईंग टुगेदर, लिव्हिंग टुगेदर इज अ प्रोग्रेस, एकत्र रावप ही प्रगती आसा, आणि वर्किंग टुगेदर इज अ सक्सेस. त्यांना जे मॅटर सगळे एकत्र असले त्यांना काम करतले, त्यांना या सूत्रांनी सगळ्यांनी एकमेकांना बांधून घेऊचे आणि प्रामाणिकपणे या देशा खातीर आम्ही काम करूया. मूळ उद्देश हो असा की हिंदू राष्ट्र म्हणजे आमचा देश हो, ह्याच्या पहिली सुद्धा हिंदू राष्ट्रच असलो, परंतु सेक्युलर झाल्यापर्यंत आजपर्यंत आम्ही पळता की मुळात हिंदूंचेर जे अत्याचार जातात तर ते जर थांबवपाचे जर झाले जाल्यार आमकां परत जे हिंदू राष्ट्र आसा तर तेजी निर्मिती करची पडटली, आणि हो उद्देश धरूनच हिंदू जनजागृती समिती कार्य जे आसा ते करीत आयिल्ले आसा. तांकां आज 20 वर्सां जाला ह्या कार्याक, आणि तांच्या हे धर्म शिक्षणाच्या माध्यमातल्यान धर्मप्रमाण व्यक्ती निर्माण करप, ताज्या आधाराचेर धर्माधिष्ठित राज्य रचना अशा प्रकारचे उदात्त ध्येय जे ताणें दवरला तांकां पूर्णपणे सहकार्य श्री परशुराम गोमंतक सेनेचे आसतले, आणि बाकीच्योय समविचारी संघटना ज्यो आसा त्यो हिंदू जनजागृती समिती बरोबर ह्या एकंदरीत धर्म पुनर्स्थापनेच्या लढ्यान आणि उदात्त ध्येयान आम्ही त्यांच्याबरोबर बरोबर असतले.